सिंधुदुर्ग हा महाराष्ट्र राज्यातील एक ऐतिहासिक आणि निसर्ग संपन्न जिल्हा आहे. या नावाचा उगम छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यामुळे झाला आहे. जय शिवराय. मित्रांनो, कायगावकर या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा. गड किल्ले महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक वारशाचे महत्त्वाचे घटक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभारणीसाठी गड किल्ल्यांचा भक्कम पाया रचला. गड किल्ले फक्त संरक्षणासाठीच नव्हे तर स्वराज्याचे सामर्थ्य आणि चातुर्य याचे प्रतीकही आहेत. चला तर अशाच एका प्रतीकाचं म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इतिहासाबद्दल आपण जाणून घेऊया. गड किल्ला बघण्यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगर वरून या ठिकाणी आलेलो आहोत. माझ्यासोबत आहेत डॉक्टर राम ओजेरे सर, डॉक्टर सर्वज्ञ सर, डॉक्टर मदन गहरे, डॉक्टर संभाजी माळी. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात किल्ला बांधण्याचा घाट कशासाठी केला असेल? छत्रपती शिवाजी महाराजांना सागरी मार्गाने होणाऱ्या हल्ल्याची कुणकुण लागली होती. त्यामुळे जमिनीवरून चाल करून येणारा शत्रू एक दिवस सागरी मार्गाने किनारपट्टीवरही पोहोचू शकतो असा विचार करून हा किल्ला बांधण्याचे ठरवले. समुद्रात किल्ला असल्याने शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच शत्रूला परतवण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती करणे आवश्यक होती. म्हणून या किल्ल्याची पायाभरणी झाली. या किल्ल्याला सिंधुदुर्ग हेच नाव महाराजांनी का दिले असेल? या किल्ल्याला खास नाव देण्यामागेही एक अर्थ दडला आहे. सिंधू म्हणजे समुद्र, दुर्ग म्हणजे किल्ला, म्हणून याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी सुद्धा आहेत. आपण त्या पुढे बघणारच आहोत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर अशी आहेत. आपण आलेलो आहोत किल्ल्याच्या मुखाशी. पूर्वेकडे असणारं हे किल्ल्याचं द्वार आहे. चौबाजूंनी समुद्र आहे. या ठिकाणी किल्ल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आपण व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला किल्ल्याच्या समोरच मारुतीचं मंदिर बघायला मिळतं आणि थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपण बघू शकता किल्ल्याचे एकदम जुने फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे सुद्धा आहेत. चला तर आपण अगोदर हाताचे आणि पायाचे ठसे बघूया. इसवी सन 1664 मध्ये छत्रपती शिवाजी राजांनी हिरोजी इंदुलकर यांना हा किल्ला बांधण्याची आज्ञा दिली होती. महाराजांनी या किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी मालवण जवळील कुरटे ठिकाण काळभिन्न खडक असलेले बेट निवडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते किल्ल्याच्या तटाची पायाभरणी झाली. या किल्ल्याच्या तटबंदीची लांबी सुमारे 3 किलोमीटर असून बुरुजांची संख्या 52 आहे. हा किल्ला एकूण 48 एकर क्षेत्रावर पसरलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता महाराजांच्या पायाचे या ठिकाणी ठसे आपण बघितलेले आहेत आणि थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी हाताचे ठसेही बघायला मिळतात. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी स्वराज्य उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती अथंग आहे. लोकांच्या संरक्षणासाठी त्यांनी 16व्या शतकात बांधलेले किल्ले आजही ताटमानाने उभे आहेत. छत्रपतींनी गाजवलेल्या इतिहासाची साक्षात जणू हे गड किल्ले आपल्याला देत आहेत. महाराजांच्या अरमारी दलाचे अध्यस्थान मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला होय.
महाराजांकडे 362 किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खांदेश्वराड या देशापर्यंतचा विस्तार होता. महाराष्ट्रात विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, जंजिरा आणि खंदेरी असे एकूण 4 जलदुर्ग आहेत. त्यातील सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. भारत सरकारने या किल्ल्याला 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. याच किल्ल्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया. हा किल्ला ज्यांनी बांधला ते आपले म्हणजेच हिरोजी इंदुलकर. सन 1664 मध्ये छत्रपती शिवाजी राजांनी हिरोजी इंदुलकर यांना किल्ला बांधण्यासाठी आज्ञा दिली होती. महाराजांनी या किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी मालवण जवळील कुर्टे ठिकाणी काळभिन्न खडक असलेले हे बेट निवडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते किल्ल्याच्या तटाची पायाभरणी झाली आणि या किल्ल्याच्या तटबंदीची लांबी 3 किलोमीटर आहे. आणि या ठिकाणी आपण बुरुजांची संख्या जर मोजली तर या ठिकाणी ती 52 आहे आणि एकूण हे संपूर्ण जे क्षेत्र आहे ते 48 एकर मध्ये पसरलेलं आहे. चला तर या ठिकाणी छान असं सूर्य आपल्याला दिसत आहे आणि समुद्राचं पाणीही या ठिकाणी थोड्या प्रमाणात कमी झालेलं आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी चुना तयार केला जायचा आणि तोच किल्ल्यासाठी या ठिकाणी वापरण्यात यायचा. सिंधुदुर्ग किल्ल्याची भिंत ही 29 फूट उंच आहे आणि 12 फूट रुंद आहे. किल्ल्यावर सुमारे 52 बुरुज आहेत. असा एक अभैद्य किल्ला उभा करण्यासाठी 1 कोटी होऊन इतका खर्च आल्याची नोंद इतिहासात आपल्याला बघायला मिळते. पश्चिम आणि दक्षिण तटाच्या पाया बांधणीसाठी 500 खिंडी शिसे लागत होते व त्यासाठी खर्च 80,000 होऊन इतका आला होता. सिंधुदुर्ग किल्ल्यावरून नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या किनारी प्रदेशाचे आणि अथांग निळाभोर समुद्राचे दर्शन घेता येते. आज सिंधुदुर्ग किल्ला एक ऐतिहासिक स्थळ म्हणून पर्यटकांना आकर्षित तर करतोच, पण हा किल्ला भव्य वास्तुरूपाने आणि गौरवशाली इतिहासाने पर्यटकांना मोहून टाकतो. किल्ल्यावरील युद्धाच्या खुणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तुकलेचे नमुने पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. मराठी संस्कृती आणि इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी मराठी भाषेत संपूर्ण माहिती मनोरंजक ब्लॉगद्वारे मी या ठिकाणी आपणास देण्याचा छोटासा प्रयत्न केला. नक्कीच कायगावकर या यूट्यूब चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा आपल्याकडून ठेवतो. आणि आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती आपण नक्की शेअर करा. किल्ल्याच्या चारही बाजूने खारा समुद्र आहे आणि किल्ल्यावर गोड्या पाण्याच्या विहिरी सुद्धा आहेत. ही तर आश्चर्याचीच गोष्ट म्हणावी लागेल. या विहिरींना दही, दूध आणि साखर विहीर असे नावे देण्यात आलेली आहेत. या ठिकाणी आपण बघू शकता ही साखर विहीर आहे. अतिशय असं शुद्ध पाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. थोडस पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला किल्ल्याच्या आत शंकराच्या रूपातील छत्रपती शिवाजी महाराजांचे एक मंदिर आहे. हे मंदिर इसवी सन 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलेले आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इतिहासात अनेक मोठमोठ्या युद्धांची नोंद आहे. त्यातील काही महत्वाच्या युद्धांचा थोडक्यात आपण परिचय करून घेऊया. 1661 मध्ये पोर्तुगीजांचा या ठिकाणी हल्ला झाला होता. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण जिंकल्यानंतर पोर्तुगीजांना हा पराभव सहन झाला नाही. त्यांनी इसवी सन 1661 मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावर हल्ला केला होता, पण महाराजांच्या सैन्याने हा हल्ला परतवून लावला. या युद्धामध्ये 1720 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी सिंधुदुर्गवर 2 हल्ला केला, इसवी सन 1719 आणि 1720. पण किल्ल्याच्या मजबूत बुरुजांमुळे, मराठा सैन्याच्या धाडसी लढाईमुळे इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला.
सिंधुदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं आणि जलदुर्ग बांधणीचं कौशल्याचं स्मारक आहे. आजही हा किल्ला आपल्याला भव्यतेने आणि ऐतिहासिक वारशाने पर्यटकांना आकर्षित करतो. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सिंधुदुर्ग या गड किल्ल्याची संपूर्ण माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न केला. काय गावकर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय मित्रांनो.